अन्नपूर्णा किचन मध्ये आपलं स्वागत आहे। हळदी कुंकाचा व्हिडिओ आमचा टाकायचाच राहिलेला होता, तो आता टाकलेला आहे। ही बघा, हळदी कुंकाला काढलेली रांगोळी, पैठणीची रांगोळी काढलेली आहे। सगळ्यांना वाटलं खरोखरच पैठणी टाकली की काय, पण सगळ्यांना बघितल्यानंतर कळलं की ही तर पैठणीची रांगोळी आहे काढलेली। बघा किती छान रांगोळी आहे काढलेली, तिचं कलर कॉम्बिनेशन, मोर वगैरे खूपच छान, बायकांना आवडली रांगोळी, खूप गोड कौतुक केलंय त्यांनी आणि मलाही खूप आनंद वाटला। हे बघा ही फुलांची माळ आम्ही घरीच बनवली पंपम करून, लोकरचे एक पंपम तयार करून घरी ह्या माळा आम्ही तयार केलेल्या आहेत। बघा किती छान वाटतायत, आणि घर सजवायचं म्हटलं की ह्या आम्ही माळा घरीच तयार करून ठेवलेल्या आहेत। आणि मग दर वेळेस काही, आणि आमच्या पुण्यामध्ये एक्झिबिशन भरतं, त्याच्यामधून आम्ही हा पॉट विकत आणलेला आहे आणि त्याच्यामध्ये पाणी भरून असे फुलं टाकून असा सजवला की खूप छान वाटतो। आणि बघा आम्ही असं हळदी कुंकाचं ताट सजवून ठेवलेलं, खूप मंगलमय वाटतं रांग हळदी कुंकू। असा आम्ही हा हॉल डेकोरेट केलेला आहे, बघा खूप छान वाटतंय। हळदी कुंकाला वाण म्हणून मी रांगोळीचे टेन्सिल्स आणलेले आणि बायकांना खूप आवडले आणि त्यांनी आपल्या आपल्या आवडीनुसार निवडून घेऊन गेल्यात। वेळेवर आपल्याला काही सुचलं नाही तर टेन्सिल्स मधून रांगोळी काढायला खूप इझी जातं आणि रांगोळी लगेच तयार होते, त्याच्यामुळे बायकांना खूप आवडले इथे। घरात तांब्याचं गंगाळ असलं ते पण स्वच्छ घासायचं आणि असं सजवायचं, ते खूप छान दिसत। अशा प्रकारे आमचं हळदी कुंकू खूप आनंदात आणि मजेत पार पडलं। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि काही विशेष असलं तर आम्हाला सांगा।